हे एव्हरीवन, आजचा आपला व्हिडिओ हा आपल्या सौंदर्याने अनेकांना वेड लावणाऱ्या तिबोटी खंड्या म्हणजेच ओरिएंटल ड्वॉर्फ किंगफिशर किंवा ODKF ह्या पक्ष्यावर केंद्रित आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ODKF श्रीलंका तसेच दक्षिण भारतातून वेस्टर्न घाट्समध्ये कोकणात प्रजननासाठी येतात. आपल्या इथे दिसणाऱ्या इतर किंगफिशरपेक्षा ह्याच्या पायाची रचना थोडी वेगळी असते. त्याला 3 बोटं असतात जी पर्चिंग हंटिंग या दोन्ही वेळेस उपयुक्त ठरतात, म्हणूनच ह्याला तिबोटी खंडे म्हणतात. इंग्लिशमध्ये 3-toed किंगफिशरसुद्धा ह्याला म्हटलं जातं. प्रजननासाठी घरटं बांधताना ह्या पक्ष्याला वाहतं पाणी आणि मातीच्या कड्यासारखी जागा घरटं बनवायला हवी असते. खायला भरपूर पाली, सरडे, बेडकं आणि खेकडे असल्यामुळे कर्नाळा आणि आसपासची गावं ही ODKF प्रिफर्ड ब्रीडिंग डेस्टिनेशन झाली आहेत. ODKF अशा ह्या घरट्यांमध्ये अराउंड 4 ते 5 पिल्लं असतात. आपल्या पेरेंट्सप्रमाणेच फीडिंगसाठी काही आठवड्यातच ह्या छोट्याशा पिल्लांना साऊथ इंडिया किंवा श्रीलंकेपर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळे ह्या 4-5 पिल्लांची डाएट खूप जास्त हेवी असते. नर आणि मादी मिळून दिवसाला अराउंड 20-25 भक्ष्य आणतात. या भक्ष्यांमध्ये घरट्याच्या आजूबाजूला हळणारे कुठलीही गोष्ट असू शकते, सरडा, पाल, खेकडे, काहीही. जे काही मूव होतं ते या भक्ष्यांमधलं पार्ट असू शकतं. ह्याची आणखी एक खासियत म्हणजे भक्ष्य अशा प्रकारे पकडलेलं असतं की त्याचं तोंड चोचीतून बाहेर येत असतं, जेणेकरून ते सरळ पिल्लांच्या तोंडात जातं आणि भक्ष्य जरी जिवंत असलं तरी त्याला पळून जाता येत नाही. आम्ही कर्नाळ्याजवळच्याच रानसाई गावामध्ये हाईड फोटोग्राफी करायला गेलो, कारण ODKF रंगामुळे तो कॅमोफ्लॅज जरी होत नसला तरी त्याचा स्पीड खूप जास्त असतो. नॉर्मल जंगलात त्याला स्पॉट करून फोटो काढणं ही एक खूप कठीण गोष्ट असते. आम्ही सकाळी 5 वाजता ठाण्याहून निघालो. तिथून पनवेल आणि कर्नाळामार्गे रानसाईला पोचलो. रानसाई गावचा रस्ता थोडा दुर्गम आहे आणि आपल्याला या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी त्याची लोकेशन पिन देईन, जी आपल्याला तिथल्या पार्किंग स्पॉटपर्यंत पोचून देते. पार्किंग स्पॉटपासून ॲक्च्युअल हाईड अराउंड 1 किलोमीटर आत आहे, पण तिथे पोचण्याचा रस्ता खूप सुंदर आहे. आजूबाजूला सह्याद्रीचे डोंगर असतात, भरपूर हिरवळ असते, खूपशी फुलपाखरं असतात आणि आपण मधून चालत असतो. त्यातच वाटेत पोचताना एक वॉटर स्ट्रीम लागते. त्या स्ट्रीम थ्रू जाताना आपल्याला लीचेस वगैरेचा काही धोका नसतो, त्यामुळे क्रॉक्स किंवा सँडल घालून येऊ शकता. आम्ही शूज घालून गेलेलो, त्यामुळे दिवसभर त्या ओल्या शूजमध्ये आम्हाला बसावं लागलं होतं. सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या कुशीत एका कोपऱ्यात आपण या हाईडमध्ये बसून निसर्गाचा सुंदर आविष्कार बघत असतो आणि आपल्या कॅमेऱ्यात तो टिपत असतो. फोटो हाईडपासून पक्षी अगदीच 12 ते 15 फुटांवर असतो. एखादं भक्ष्य घरट्यामध्ये नेण्याआधी ODKF काही सेकंद घरट्याला काही प्रिडेटर्सचा धोका नाही आहे ना, कुठल्या प्रिडेटर्सनी घरटं बघितलं नाही आहे ना हे चेक करण्यासाठी थोडा वेळ थांबतो. तो थांबतो त्या काही छोट्या छोट्याशा पर्च असतात आणि त्या प्रत्येक पर्चवर तो काही सेकंद थांबतो. हे काही सेकंद आपले विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी असते. तेवढ्याच वेळात तुम्ही जे काही फोटो व्हिडिओ काढू शकता ते तुम्हाला काढायला मिळतात. त्यानंतर त्याला स्पॉट करणं हे खूप कठीण काम आहे. त्याच्या कपाळावर काळा निळा ठिपका हा लक्ष वेधून घेतो. मानेवर हळदी आणि पांढऱ्या रंगाची पिसे आहेत. नारंगी चोच, गडद निळ्या काळ्या रंगाचे पंख आणि पंख्यावर लक्ष वेधून घेणारे मोरपिशी रंगाचे ठिपके, नारंगी रंगाचे पाय आणि नारंगी गुलाबी छटा असलेली विविध रंगी शेपूट, यामुळे हा पक्षी अगदी वैशिष्ट्यपूर्ण दिसतो. आता थोडंसं हाईडबद्दल. रानसाई गावामध्ये सुनील भगत आणि त्यांचा भाऊ किरण भगत यांची हाईड आहे. आम्ही किरण सोबत हाईडमध्ये गेलो होतो.
आमच्या गाडीच्या इशूमुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे किरणने आम्हाला थोडा एक्स्ट्रा वेळ काही कटकट न करता दिला. तसंच पूर्ण वेळ तो खूप विजिलंट राहून पक्षी येणार असेल तेव्हा आम्हाला सांगायचा, त्यामुळे फोटोग्राफी खूप सोपी झाली. इट्स नॉट अ पेड कमर्शियल बट विल शुअरली रिकमेंड देअर हाईड. त्यांचा नंबर हा मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. आय होप तुम्हाला ओडी केव्हबद्दल, कर्नाळामधल्या रानसाई गावच्या हाईडबद्दल ह्या व्हिडिओमधनं थोडीफार माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. मी असेच अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या जागांबद्दल, वेगवेगळ्या पक्ष्यांबद्दल बनवणार आहे. ते पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.